गुड मॉर्निंग फ्रॉम तापोळा। काल रात्री दंगा मस्ती एवढी चाललेली की सांगू शकत नाही एवढी मस्ती काल झाली। रात्री जवळपास 1:30-1:30 वाजले झोपायला आणि सगळेजण आत्ता उठलेत। आत्ता उठून सगळ्यात लेट मीच आहे सगळ्यात शेवटी। त्यांचं उठून आत्ता सध्या चहा पाणी वगैरे चाललंय। मी पण आता ब्रश वगैरे करून घेतो, तोपर्यंत जरा चहा वगैरे प्यायचं आणि मग पुढं बाकीचं नियोजन आहे अजून, बघा कसं। तर नाश्त्याची वेळ झालेली आहे, नाश्ता सर्व झालेला आहे टेबलवर। आता जायचं आहे आणि आता नाश्ता करायचा आहे। नाश्त्याला आय थिंक पोहे असतील ना, पव शुद्ध भाषेत पोहे आणि आमच्या गावठी भाषेत फव म्हणतो। मग आता जाऊन फव खायचं आणि चला जाऊया आता। फायनली आता वेळ आली बोटिंगला जायची। सध्या तरी पहिला लॉक करतो आणि निघूया आता बोटिंगला। लॉक कुठे मारतो, थँक्यू। तर तिथे ते खाली बोट आहे आपली, तिथे आता बोटिंगला जायचं, जरा पाण्यात फिरून येऊया। एक मिनिट वॉलेट ठेवायचं ना। बोटिंगला जाऊया, स्टेअर्स पायऱ्या पण नाही आहेत। ऍक्च्युली पायऱ्या पण नाही आहेत, तुझ्याने मातीचं करून ठेवलंय यायला जायला। लुक ॲट इट, जबरदस्त वाटतं इकडं। आणि अशा पद्धतीनं आपण बोटीत बसलेलो आहे। कुठल्या का असं ना, बोटीत बसलेलो आहे तिकडे। आपण कुठे आलोय हे बघा, आपण तिथं थांबलो होतो रिसॉर्टवर, नदी पत्रात निघालेलो आहे। बरं, हे सगळ्या कोयनेचा परिसर आहे, हे कोयनेचं जंगल आहे। कोयना नदी इथून सुरुवात होते तापोळ्यापासून, आपल्या रिसॉर्ट पासून ते कोयना डॅम पर्यंत हे पाणी 65 किलोमीटर परिसरात पसरलेलं आहे। बरं, आणि पुढे पॉइंट आहे तो कोणता आहे तुम्ही म्हणला? आपण जातोय तो शिवसागर पॉइंट आहे।
बर तिथे थांबून समोरचं जंगल कोणा वाईल्ड बॅट सेंच्युरी बघता येतं. त्याच्या पुढे गेलं तर त्रिवेणी संगम आहे, तिथे तीन नद्यांचा संगम होतो, कोयना, कांदाटे आणि सोळशी. त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला दत्त मंदिर बघायला मिळतं, 300 फूट गुफा आहे, त्यामध्ये शिवलिंग आहे. बर त्याच्यानंतर ट्रेकिंग साठी ग्रुप येतात ते वासोटा ट्रेक, अख्ख्या दिवसाचा ट्रेक आहे, ते सकाळीच निघायला लागतं. दिवसभराचा ट्रेक आहे तो, 2 तास किल्ल्यावरती चालत जायला लागतं, आणि तिथून परत रिटर्न 2 तास किल्ल्यावरून खाली चालत यायला लागतं, आणि तिथून बोटीने सफर करून मग तापळ्याला आपल्या रिसॉर्टवर जलविश्वर राहायला येतात लोक. बर असं ओके. मग आता इथून जर आपल्याला तापोळ्यामधनं जर यायचं असेल तर म्हणजे कसं असतं चार्जेस वगैरे, कसे हे होतात ते, का ते आपल्या रिसॉर्टच्या याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं का ते एक्स्ट्रा भरावे लागतात? नाही नाही, ट्रेकिंगला जाणारा ग्रुप असेल वासोटा ट्रेकिंगला तर ते रिसॉर्टच्या पॅकेजमध्येच मग ते 1500 रुपये पर हेडनं इन्क्लूड फूड, लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट आणि वासोटा ट्रेक असं 10 जणांचा एक ग्रुप असेल तर त्याला 1500 रुपये पर हेडनं आम्ही ते रूम आणि बोटिंग आणि फूड सगळं त्यामध्ये करून देतो. तो ट्रेक त्यांच्यावर असतो म्हणजे किती आमचा गाईड असतो त्याच्यावर सोबत. बर तो तुम्हाला बोटीनं घेऊन जातो ट्रेक बरोबर, तुमच्या सोबत गाईड असतो आमचा स्वतःचा, आणि तो परत तुम्हाला ट्रेक करून आपल्या रिसॉर्टवर घेऊन येतो. ओके समजलं. ज्यांना यायचं असेल त्यांचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांचा नंबर वगैरे सगळं देतो. त्यांचं मी नंतर तुम्हाला हॉटेलवर गेलं हॉटेल टूर पण देतो, एकदा बघा आणि मस्ट म्हणजे कन्सिडर करा, कारण का एक नंबर हॉटेल, यांची व्यवस्था वगैरे किंवा हॉस्पिटॅलिटी बघितली मी जबरदस्त आहे. आणि आता हे सगळे सिनेरी यायचं आहे, जरा नजाराचा एन्जॉय करूया आणि परत हॉटेलमध्ये गेला आणि परत तुम्हाला टूर देतो. चलो शिवसागर पॉईंटला आलोय, तुम्हाला आता जवळून दाखवत होतो. ऍक्च्युअली शिवसागर पॉईंट म्हणजे हाय काय किंवा काय सगळं डिटेल तुम्हाला जवळ घेऊन जवळ नेऊन दाखवतो. आय एम द लास्ट वन उतरिंग फ्रॉम धिस. काय भारी आहे ना. वर जाऊया. काय व्ह्यू आहे यार बघा, काय मस्त अमेझिंग व्ह्यू आहे. आणि पाणी एकदम छान असं हिरव मस्त दिसतंय, एक नंबर. फक्त एक झालं, चला गॉगल विसरला. सेल्फी देख असं गोल फिरवत असं व्हिडिओ करतो. ऑल गिअर्ड अप. आता निघायचं थोड्या वेळानं, जायच्या अगोदर ॲज आय प्रॉमिस एकदा स्टार्ट म्हणजे एंट्रीपासून पूर्ण हॉटेलचा एकदा व्ह्यू तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजेल की काय, कारण का राहण्याची व्यवस्था वगैरे खूप उत्तम आहे, लोकेशन जबरदस्त आहे. ह्या सगळ्या आमच्या बाईक्स पार्क झाले टोटल तिथंपर्यंत. आणि हे बघा हे हॉटेल आहे, तुम्ही बघू शकताय. चले तुम्हाला आता वन बाय वन पूर्ण हॉटेल डिटेलमध्ये दाखवतो. या हॉटेलचं नाव आहे जलविश्व ॲग्रो टुरिझम रिव्हर कॅम्प तापोळा. तुम्ही बघू शकताय प्रोप्रायटर धनावडे आणि विजय धनावडे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हे इथून एंट्रन्स आहे.
एंट्रन्सला समोर व्ह्यू बघा तुम्ही कसा दिसतोय मस्त. हे टोटल हे सगळे आमचे रायडर्स आता तयार झालेत जायला. ह्या इथं पूर्ण सिटिंग अरेंजमेंट आहे, तर पूर्ण ही सिटिंग अरेंजमेंट आहे. इकडे किचन रूम उघडे आहेत ना, रूम बघून घ्या. हे टोटल किती जणांसाठी आहे रूम? ग्रुप असेल तर 7 जण ठेवतो याच्यामध्ये. ओके. आणि फॅमिली असेल तर 4 जण ठेवतो, कपल असतील तर 2 कपल पण राहतात. बर, रूम वगैरे बघून घ्या. महत्वाचं म्हणजे प्रत्येक ह्याचा असतं टॉयलेट. सी दिस, म्हणजे सगळं पूर्ण रूम तर क्लीन आहेतच, प्रॉपर व्यवस्थित आहे, ॲज वेल ॲज त्यांचं टॉयलेट वॉशरूम जे काही आहे ते एकदम व्यवस्थित व्यवस्थित क्लीन आहे. आणि मेन म्हणजे इथं या 3 रूम आहेत वर, इथं फर्स्ट, ही सेकंड आणि ती थर्ड, आणि त्यानंतर परत खाली या 3 रूम आहेत. इथं 1, 2, 3 जिथं आम्ही राहत होतो काल त्या 3 रूम आहेत. या इथं व्यवस्था आपल्याला सांगल्याप्रमाणे इथं सिटिंग अरेंजमेंट होते ना जेवणाची वगैरे. या इथं खाली तुम्हाला पूर्ण तुम्ही किती जण आहे काय त्याप्रमाणे तुम्हाला इथं सिटिंग अरेंजमेंट मिळते. आणि दुसरा आपल्या वाढदिवसाचा कार्यक्रम तोही तुमच्या फॅमिलीचा इथं साजरा केला जातो. प्लस या इथं खाली जी खुर्ची दिसते एक सिंगल खुर्ची, त्या काल रात्री आम्हाला तिथे त्यांनी सगळं सिटिंग अरेंजमेंट करून दिली होती. युनिव्हर्सरी असेल तरी ते कपलची युनिव्हर्सरी इथं साजरी केली. फटाकड्यांचं, फुग्यांचं, लाइटिंगचं सगळं नियोजन करून देतो मी. आता काय काय इथं फॅसिलिटी आहे, काय काय आपल्याकडनं प्रोव्हाइड केलं जाणार सगळं एकदा सांगा डिटेलमध्ये. प्रत्येकदा तुमचा ग्रुप असेल 15-20 लोकांचं तर इथं गेट टुगेदर करतो या प्लॉटमध्ये. खाली प्लॉट आहे, इथं वाढदिवस असेल तुमच्या घरातला कोणाचा फॅमिलीचा तरी तो लाइटिंग फुगे आम्ही फटाकड्यांचं नियोजन करून साऊंड सिस्टीम देऊन आमच्याकडे डीजे पण आहे ते साजरा केला जातो. युनिव्हर्सरी असेल कपलची तरी ते आम्ही लाइटिंग करून त्यांचं सगळं नियोजन करून ते साजरं करतो. डीजे आमच्याकडे आहे, डीजे सिस्टीम लावून देतो. समोर आपली बोट आहे, बोटीमध्ये लाइटिंग करून तुमचं वाढदिवसाचा किंवा युनिव्हर्सरीचा कार्यक्रम असला तरी फुगे आणि लाईट करून ते साजरं करतो आम्ही. आता जर समजा इथं राहायला जर आले तर त्यांच्यासाठी आपल्याकडनं काय काय प्रोव्हाइड केलं जाते? राहायला आल्यानंतर आमचं पहिलं आल्यानंतर त्यांचं वेलकम ड्रिंक देतो. संध्याकाळी डिनर मध्ये त्यांना व्हेज नॉन व्हेज मध्ये जे त्यांच्या पद्धतीने असेल ते आम्ही अवेलेबल करून देतो. ओके. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट दिला जातो आणि त्यानंतर दुपारचा लंच तो सुद्धा व्हेज नॉन व्हेज काय त्यांची मागणी असेल त्याप्रमाणे ते दिलं जातं. ओके. आणि हे फॅमिली रूम आहेत बघा मोठ्या, ते एकदा घ्या परत. ही रूम हे फॅमिली रूम आहेत बघा मोठ्या. हे भरपूर मोठे रूम किंग साइज आहे. किंग साइज आहे. रूम बघितली, हे बघितलं. आता की पॉइंट्स काय आहेत तुम्हाला मी सांगतो. फर्स्ट, प्रॉपर क्लिनिनेस आहे, कोणत्याही पद्धतीचं काय म्हणतो खराब घाणेडेपणा वगैरे तसं काही नाही आहे. सगळी प्लेस पूर्ण व्यवस्थित क्लीन आहे. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आपल्याला पाहिजे बाहेर ते म्हणजे फूड. फूड इथलं जबरदस्त आहे, बनवणारे शेफ खूप चांगले आहेत, मस्त आहेत. हे आचार्य आहेत, हे फूड बनवतात. जेवण खूप मस्त आहे. जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल ना तर यांच्या आजचं चिकन किंवा मटन एकदा खाऊन बघाच, अफलातून असतं. आणि जेवण वगैरे सगळं खूप छान आहे. राहण्याची सोय व्यवस्था मोस्ट इम्पॉर्टंट, खूप क्वाईट एरिया, शांतता असते अजिबात. म्हणजे कुठं तुम्हाला फक्त इथं पक्ष्यांचे आवाज येतील किंवा बोटींचे आवाज येतील, मोटर बोटींचे, त्या व्यतिरिक्त काही आवाज येणार नाही. रात्री तर पूर्ण शांतता असते. खूप छान वातावरण आहे इथलं. मी यांचा जे काही इन्फॉर्मेशन आहे ते मी तुम्हाला डिटेल्समध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन व्हिजिट इयर. त्यांना कॉल करा, तुमचं काय इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इन्फॉर्मेशन सांगा. त्याप्रमाणे जे काही रेट्स आहेत ते रेट्स तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला कॉलवर सांगतील. ओके. आता आमचं सगळं झालेलं आहे, आता सामान गाडीवर लोड करूया आणि पुढे निघूया.
काय बोलू, गोप्रो निघाल्या निघाल्या बंद पडला. 1000 ट्राय केले, शेवटपर्यंत गोप्रो काही चालू झाला नाहीये. म्हणून शेवटी मी अप्रोला आलोय. त्यामुळं गाडीवरच एकही रेकॉर्डिंग करता आलेलं नाहीये. काय काय घेऊया की जरा बघून तरी जा. त्यामुळं काढा गाडीची, त्यामुळं आता काही सुद्धा शूटिंग रेकॉर्ड करता आलं नाही. आता जेवढं काय आता हे मी इथं हातात हँडीवर शूट करतो एवढंच. आणि इथनं आता जायचं तर सध्या आम्ही आहोत मॅप्रो गार्डन पशी. हा महाबळेश्वरला जाताना एका रूटनं गेलो होतो, येताना दुसऱ्या रूटनं आलो. आता महाबळेश्वर पशी आहे सध्या. जरा आत गार्डन येत असली तर आणा की मग जागा आहे का. मॅप्रो गार्डन पशी आणि काहीतरी बघूया. आता काय करताय, खाता पिता काय करताय ते बघूया. आणि मग नंतर पुढे ठरवू काय करायचं ते. हो कुठे आहे सध्या आपण? वाईच्या अगोदर पाचगणी आहे, तिथं आलोय. व्ह्यू बघा. हे व्ह्यू बघा तुम्ही नुसता इथला. हे फक्त इथे थांबलोय कशासाठी तर हे व्ह्यू जो काही आहे तो व्ह्यू एन्जॉय करायसाठी म्हणून थांबलोय फक्त इथं. हे बघा बाईक सगळ्या इथं थांबल्यात कशा. ए केदार हँडल पाड पलीड, तुझ्या तुझ्याच गाडीचं हळू. बाईक्स बघा सगळ्या. कोणाची हे आता लाईट आहे बघ, फोटो लाईट चांगला आला वाटतं. जेवण झालं, आता आवरलंय, आता निघूया. आणि आता पावसाचं वातावरण चांगलंच झालंय. हे बघा तुम्हाला दिसतंय का नाही मला महिन्यावर ढगाळ वातावरण कसं झालंय. त्यामुळं आता यानंतर मी कोपरं वगैरे काय चालू करणार नाही आहे. काही सुद्धा आता सगळं पॅक करून व्यवस्थित झाकून मी ठेवणार आहे. आणि आता डायरेक्ट मी तुम्हाला भेटतो ज्या ठिकाणी आता कुठे चहासाठी वगैरे थांबायचं. आता आय थिंक पेटना केलं. हो पेटना केलं होईल ना आपलं. पेटना केलं. हा आता पेट. हो मला इथे की पेटना केला तर चहासाठी थांबायचं होईल. त्याच ठिकाणी डायरेक्ट मी तुम्हाला भेटतो. आता काय ते माझ्या गोप्रोला काय वॉटरप्रूफ केसिंग नसल्यामुळे काय शूट होणं करता येणार नाही. उगस पाऊस मध्ये आला तर उगसपर्यंत गोप्रो मध्ये पाणी गेले, भिजलं गोप्रो वगैरे भिजल. त्यामुळे मी काय आता शूट काय करणार नाही. आता डायरेक्ट मी तुम्हाला ज्या आता हा पेटना क्या पशी चहा प्यायला थांबणार आहे त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला भेटतो. म्हणलो तसं पेटना क्याला पोहोचलो. आता इकडं जरा चहा घेऊया. आणि 2 दिवसाचा प्रवास आणि आता फायनली गुड बाय म्हणायची वेळ झाली. हे सगळे चालले आता कोल्हापूरला. मी आपला एकटा येतात इथं निघणार सांगलीला. डिगी 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 डिगी. आता हो पाटील साहेब काय म्हणायचं आहे का? बाय बाय आता म्हणायचं लागलं. 2 दिवसाच्या राईड मध्ये आज जो दुपारी परत पाचगणी सोडल्यानंतर जो पाऊस पडला त्या पावसाने इतकी छान मजा आणल्या राईडला. आपलातून मजा आली ते मात्र खरंय, 100% खरंय. त्या पावसानं इतकी मस्त मजा आली. मेन आम्ही जेव्हा महाबळेश्वरहून खाली उतरलो त्यानंतर झालं असं की हे झालं ह्याच्यामुळे काय बरं जॅकेटमुळे सगळं हीट व्हायला लागलं आणि नेमकं त्याच वेळेला पाऊस पडला आणि एकदम पूर्ण जॅकेट गार केलं त्याच्यामुळे पूर्ण थंडपणा झाला. जबरदस्त मजा आली, विचारायचं काम नाही. आता इथे चहा प्यायचा
चहा पिऊन आता सांगलीला निघतोय, पण आता अंधार झालाय, दाखवायला काही नाहीये, त्यामुळे आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगलीत गेल्यानंतर भेटतो. फायनली घरात येऊन बसलो. हे सामान सगळं टाकलंय वा, खाली सगळं सामान टाकलंय, बसलो. अक्षरशः सांगतो, ट्रकवाले म्हणू नका, कारवाले म्हणू नका, ते ऊसतोडीच्या गाड्या म्हणू नका, असे एक गाडी सोडली नाही ज्यानं मला मारायचा प्रयत्न केला नाही आज. कसं वाचत आलोय माझी मला माहिती. भयानक अवस्था होती आणि त्यात गाडीच्या लाईट्स माझ्या खराब, त्यामुळे तर समोरचं दिसना, आणि लोक हाय बी मारून 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 डोळ्याची मायबहीण करण्यात असतात, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ताप. तरी जेवढा मला त्रास, कुठनं आपण निघालो होतो, हां महाबळेश्वरपासनं पेटनाक्यापर्यंत येऊपर्यंत जेवढा मला त्रास झाला नाही ना, तेवढा त्रास फक्त पेटनाका टू सांगली येण्यात झाला. सिंगल लेन रोड होता, महाबळेश्वरलाही होता सिंगल लेन रोड, इथंही आहे. पण इथं जे ऊसतोडीच्या गाड्या, मला ते ऊसतोडीवाल्यांचं एक ऊसतोडी गाडीवाल्यांचं एक समजत नाही, ट्रॅक्टरवाल्यांचं. अरे तुम्हाला गाडी लावायची आहे, लावा ना यार, का रस्त्यात का लावायची? आणि एका ठिकाणी जर वाटलं 3 ते 4 गाडी आहे का पटोपट, माणसांना जगाव की नको? 3-3, 4-4 गाडी आहे का पटोपट? काय राव. तरी फायनली व्यवस्थितपणे घरी पोहोचलो. आता निवांतपैकी सगळं सामान ठेवतो, फ्रेश होतो, आणि आज लिटरली मी ताड जाऊन पडणार आहे. अजिबात मी आता काय नाही हो, मी जाणार, आंघोळ करणार, फक्त सामान काढून ठेवणार आणि जाऊन सरळ झोपणार आहे. जर जे काय मग आता तू कुठाने माझे झाले ते सगळे तुम्ही बघितलेत. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर याला लाईक करा, नवीन जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो तुमच्या मित्रांबरोबर या जे काही आहे हे शेअर करा. आणि हो मी ते तापोळ्याला मी ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणचे डिटेल्स मी सगळे डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे, नक्की चेकआउट करा आणि एकदा तरी तिथे जाऊन खरंच व्हिजिट करून या. लिटरली तुम्हाला वाटेल की खरंच मी रेकमेंड केलं आहे ना, खरंच काय ना काय त्यात चीज आहे, तिथं जाऊन एकदा खरंच व्हिजिट करून या. आणि आता भेटू परत अशा कोणत्या तरी एका राईडच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे रायडिंग अँड कीप स्मायलिंग. बाय बाय.